भाजप पदाधिकाऱ्यांच्या नाराजीनंतर शिवसेना उमेदवार नरेश म्हस्के आणि प्रताप सरनाईक यांनी गणेश नाईक यांची भेट घेतली. तर नरेश म्हस्के यांनी गणेश नाईक यांनी घेतल्यानंतर त्यांच्याशी नवी मुंबईचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांनी चर्चा केली. तर महायुतीचे सर्व कार्यकर्ते युतीधर्म पाळतील असं नरेश म्हस्के म्हणाले. नवी मुंबईतून नरेश म्हस्के यांना मोठा लीड मिळेल असं देखील विजय चौगुले यांनी म्हटलंय. गणेश नाईक साहेबांना त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी मी त्या ठिकाणी गेलो. मी लहानपणापासून विद्यार्थी सेनेचं काम करीत असल्यापासून गणेश नाईक साहेबांचा मी आवडता कार्यकर्ता म्हणून काम केलेलं आहे. त्यांनी नेहमीच त्यावेळी ज्यावेळी ते पालकमंत्री होते, ज्यावेळी सत्तेत होते आणि वेळोवेळी ज्या ज्यावेळी मी भेटेल त्यावेळी माझं तोंड भरून कौतुक केलेलं आहे. कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये माझं कौतुक केलेलं आहे. त्यामुळे त्यांचा आशीर्वाद घेण्याकरता मी गेलो होतो. मला संदीप नाईक, सागर नाईक हे सर्वजण त्या ठिकाणी भेटले, त्यांना मी पुष्पगुच्छ दिला. नवी मुंबईमध्ये महायुतीचा आमचा सर्व एक संघ आहे. नरेश म्हस्के हे फक्त उमेदवार आहेत. आम्हाला हे मत हे मोदीजींना मत आहे, त्याच्यामुळे कोणी नाराज नाही, कोणी नाही. महायुती एक संघ पद्धतीने काम करणार आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये नव्या मुंबईमध्ये जसं अगोदरचं लाखोचं लीड होता तसं लाखोच्या लीडने नरेश म्हस्के यांना निवडून आणून मोदींना पंतप्रधान करण्याचं आमच्या नव्या मुंबईकरांचं स्वप्न आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.